जनता न्यूज च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. ठिकठिकाणी झालेलं जोरदार स्वागत. माता भगिनींनी केलेलं औक्षण, ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद, अपक्ष उमेदवार गंगाधर अण्णा बढे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत उत्स्फूर्त प्रतिसादात बढे यांची पदयात्रा आणि बाईक रॅली शीतल पेट्रोल पंप, मिठाळगर, नवजित पार्क चौक, राजपार्क, साईबाबा नगर, सुमित्रा बँक चौक, भाग्योदय नगर, ज्योती चिक, लुल्लानगर, कुबेरा पार्क परिसरात पार पडली. निष्ठावंत शिवसैनिक आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष उमेदवार गंगाधर बढे यांच्या कात्रज कोंडवाईतील प्रचार पदयात्रेत आणि बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. माता भगिनींनी पाठिंबा देत अपक्ष उमेदवार बढे यांचा औक्षण करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रचार पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि शेकडो युवक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की गंगाधर बढे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. हडपसरला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आम्ही शिवसैनिक सर्वजण मिळून करू. यावेळी गंगाधर अण्णांना मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून द्या असं आव्हान माजी आमदार महादेव बाबर यांनी केले. ते आज रॅली दरम्यान बोलत होते. मला समाजाशी फार महत्व नाहीये. आम्ही सर्व धर्म समभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणं, जनतेचा विकास होणं, हडपसर मतदारसंघामधला विकास जो रखडलेला आहे तो करून घेणं हेच आद्य कर्तव्य आहे. म्हणून गंगाधरजी बढे यांना आम्ही क्रमांक 16 SC चिन्ह म्हणजे एअर कंडिशन या चिन्हावरती उभं केलेलं आहे. आणि सगळी शिवसेना, आम्हाला शिवसेना इथं टिकवायची, आम्हाला शिवसेना इथं वाढवायची आहे, आम्हाला शिवसेनेला एक आमदार पाठवायचा आहे, आम्हाला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे. जरी अपक्ष निवडणूक आम्ही लढवत असतो तरी आमचा DNA हा शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेचा जाणार आणि गंगाधरमध्ये शिवसैनिक म्हणूनच विधानसभेत जाणार. एवढं नक्की माझे बाबर साहेबांनी किंवा जे ट्रॅफिकची समस्या आहे, डेव्हलपमेंटची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, जे समस्या असतील त्या हडपसर मतदारसंघामध्ये मला जर संधी मिळेल, मी जर निवडून आलो, सर्व जाती धर्माचे जे प्रश्न असतील ते सर्व कामे मी मार्ग लावेल. मी शाहू फुले आंबेडकर त्यांचं सम धर्म समभाव हे विचाराचे होते, त्याप्रमाणे मी सम धर्म समभाव या विचाराप्रमाणे संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये चांगल्या रीतीने काम करत आहे. समाजसेवक म्हणून सर्वांना माहिती आहे, त्यामुळं मला या मतदारसंघामध्ये लोक संधी देतील आणि मी त्या संधीचं जे आहे संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये चेहरा मोहरा बदलेल, सर्व मला साथ देतील. माझं जे चिन्ह आहे AC एअर कंडिशन, 16 नंबरचं माझं बटन आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये AC सर्वांनी निवडून द्यावं ही माझी सर्वांची विनंती आहे आणि मी हडपसर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलील एवढंच मी बोलतो. जय एन्जॉय मार. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.